श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहाव्वा शारदेची कथा या अध्यायाच्या नित्य विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला हो सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबर वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा अध्यायाला सुरुवात होते श्री गणेशाय नम हे शंभू महादेवा तुझा जय जयकार असो तू मदन रूप हत्तीला करणारा सिंह आहेस तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रजा प्रभंजन आहेस तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस तू आनंदाचा सागर आहेस तू दयानिधी आहेस तू ब्रह्मानंद आहेस शारदेची कथा ध्रुव ऋषींचा उपदेश नैमिषारण्यात महामुनी सुत शौनकादिक श्रोत्यांना अद्भुत रम्य शिवलीला कथन करीत होते शबर दाम्पत्य आणि सिंह केतू राजा यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला ते सांगून तो दुसरी स कथा सुरू करू लागले सूत म्हणाला अनर्थ देशात देव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे तो वेदशास्त्रांमध्ये पारंगत होता शारदा ही त्याची मुलगी अत्यंत सुंदर चतुर होती देवरथाने पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह ती बारा वर्षाची असताना लावून दिला वेदसंपन्न पद्मनाभाला राजेही मान देत असत लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला देवरथाने मुलीला व जावयाला आग्रह करून काही दिवस आपल्याकडे ठेवून घेतले एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्येसाठी नदीवर गेला अंधारातून परत येत असताना त्याला विषारी सर्प चावला तो जागीच गतप्राण झाला ही वार्ता कळताच लोक धावले मात्यापित्यासह शारदाही तेथे धावत आली आपल्या पतीचे निश्चिष्ट कलेवर पाहून तिला भवळच आली तिचे मातापिता शोक करू लागले आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता नेतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता लोक हळहळत हल होते बाया बापड्या रडत होत्या शारदा भानावर आली जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली हाय रे हाय दुर्दैव तू कोणत्या जल्मीचा दावा साधलास माझी हळदही उतरली नाही तोच पतीला नेलेस माझा प्राण विसावा गेला आता मी कोणाशी गुजगोष्टी करू माझे सौख्य भंडार माझा सौभाग्यनिधी त्या सर्परूपी तस्कराने पार लुटून नेला आता जगण्याची इच्छाच उरली नाही मी काय करू माझ्या जीवलगाला कुठे शोधू तिचा विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते त्यांनी शारदेचे सांत्वन केले तिला धैर्य द्यावे म्हणून शंकराची प्रार्थना केली देवरत आणि त्याच्या पत्नीची समजूत काढली पद्मनामाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली शारदा माहेरीच राहत होती पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवत होती असे बरेच दिवस लोटले शारदेचे माता पिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते घरामध्ये ती एकटीच होती त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली नै ध्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवरथाच्या घरी आले ते अंध होते त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आणले शारदेने त्यांना बसण्यासाठी आसन दिले त्यांचे उत्तम आदर तिथ्य केले पूजन केल्यावर आदराने नमस्कार केला तेव्हा नय ध्रुवांनी आशीर्वाद दिला बाळ तुझे सौभाग्य वाढो तुला वेदवेत्ता पुत्र होवो शारदा विधवा हे त्या ऋषींना कसे ठाऊक असणार त्यांनी आशीर्वाद तर दिला पण तो अमोग वचन खरे कसे होणार शारदा खेदाने हसली असं यशोकाने तिच्या डोळ्यात पाणी आले मुखातून हुंदका बाहेर पडला नैध्रुवांनी विचारले बाळ रडतेस कशाला शारदा म्हणाली ऋषीवर्य काही दिवसांपूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्यूमुखी पडले आहेत मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार तेव्हा ध्रुव म्हणाले मुली मी बोललो ते बोललो माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते त्या योगे सर्व गोष्टी साध्य होतात तेवढ्याच शारदेचे माता पिता व बंधू घरी परतले नै ध्रुव ऋषींच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला जे घडले ते शारदेने त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले वरकरणी ही गोष्ट पराय वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूप होतोच त्यांच्या वरद प्रसादाने रंकाचा राव होतो आणि त्यांनी संतापाने शाप दिला तर पाप्याचा कुळासहित नाश होतो पुराणा ज्याचे कितीतरी दाखले आहेत ब्रह्मशापाने नहुष राजा सर्पयोनिज जन्मला यादवांचे कुळ नष्ट झाले इंद्राची सर्व संपत्ती सागरात बुडाली ब्राह्मणांच्या शापामुळेच श्रीहरीला अवतार घ्यावे लागले परीक्षित राजाला तक्षकाच्या दंशाने मृत्यू आला आणि स्त्रिया असूनही पंडूराजाला ब्रह्मचर्य पाळावे लागले म्हणून ब्रह्म विष्णू व महेशांनीही शा ब्रह्मशापाचे शापाचे भय वाटते जमदग्नीला राग आला आणि त्याने स्वतःचाच चार पुत्रांचा दग्ध केला कपिलाच्या शापाने साठ हजार सगर पुत्र जळून गेले नारदाच्या शापाने उन्मत्त कुबेर पुत्र वृक्षरूप झाले अधिक काय सांगावे गौतमांच्या शापाने इंद्राच्या अंगाला सहस्र भगे पडली गुरु शापाने चंद्राला क्षय आले अगस्त्याने तर क्रोधित होऊन समुद्रच पिऊन टाकला तपस्वी ऋषींचा प्रभाव अंचित मनात आणले तर ते पाषाणाला देव करतील गरीबाला चक्रवर्ती सम्राट करतील त्यांनी अभिमंत्रित अक्षता टाकल्या तर वठलेल्या वृक्षाला ही पालवी फुटेल ते ब्रह्मांडे मोडतील आणि पुन्हा निर्माण करून दाखवतील म्हणून त्यांना तिन्ही जगात श्रेष्ठ मानले जाते नैद्र ऋषींनी शारदाला धीर दिला व म्हणाले मुली तू उमा महेश व्रत कर ओम नम शिवाय हा शर्चर मंत्राचा नित्य विधुयुक्त जप कर तुला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी येथेच राहणार आहे मग ते ऋषीवर्य देवव्रथाच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले पुढे एका शुभ दिनी नैध्रुवांनी शारदेला मंत्र दीक्षा दिली व म्हणाले चैत्र आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा महेश्वर व्रताचरणास प्रारंभ करावा सुमुहूर्त पाहून सोमवार अष्टमी व चतुर्दशी उमा महेश्वराची पूजा करून सुरुवात करावी हे शिवपूजन वर्षभर करावे शोकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी नैध्रुवांच्या सांगण्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला त्यासाठी दिव्य असे शैव मंदिर रचले त्याचे चारी खांब सुशोभित केले त्यावर शुभ्र छत घातले भूमी शुद्ध केली सुंदर रांगोळ्या काढल्या सोळा वर्षांची यंत्ररचना केली त्या यंत्रांवर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली उमा महेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापना करून त्यांनी षोडशोपचारांची पूजा केली ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन केले पुराण श्रवण केले कीर्तन ऐकले जागरण केले अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधी व्रतचरण करू लागली शंकराचे ध्यान सूत पुढे म्हणाले श्रोते हो शंकराची देहकांती कुंद पुष्पचंद्र कापूर आणि दुधाचा फेस ह्यांसारखी धवल आहे त्याचे शरीर रजतासारखे शुभ्र आहे तो कोटी सूर्यांच्या एकत्रित प्रभेसमान दैदिप्यमान आहे तो जगाच्या आनंदाचा गाभाच आहे तो गुणातीत आहे त्या त्याच्या जग जक... जटामुकुटातील मनयुक्त सर्पभूषणे खूपच खुलून दिसतात त्याच्या भाईचंद्राची कोर आहे त्याच्या सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपण किती सुंदर दिसते त्याच्या कपाळावरील किंचित उन्मिलित तृतीय नेत्र त्याच्या देखणेपणात अधिकच भर घालते त्याच्या गळ्यात नरमुंडाची माला आहे त्याच्या अंगावर वीरकंकन ही भूषण आहे त्याच्या दहा हातात अनुक्रमे खट्टांग त्रिशूल कपाल डमरू अंकुश पाश घंटा पिनाक पाशुपत व कमल अशी शस्त्रास्त्रे व वस्तू आहेत ती शस्त्रे प्रलय काळाच्या विजेसारखी झळकतात त्याच्या अंगावर सिंहाच्या कातड्याचे वस्त्र आहे शुभ्र अशा कैलास परतवार सहस्र योजने विस्तीर्ण असा स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे त्याच्या प्रकाशाने दहा दिशा उजळल्या आहेत त्यात विविध रत्नांची सुशोभित असे दिव्य सिंहासन आहे त्यावर आसन म्हणून गज चर्म ठेवले आहे ते तेथे ब्रह्मानंदांचे सगून साकार स्वरूप असा शिवशंकर नित्य विराजमान आहे त्यांच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे भवानीचे ध्यान सुत म्हणाले श्रुते हो माता पार्वतीच्या साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे ती स्त्री जननी नितांत सुंदर सडपातळ व कोमलांगी आहे शंकराच्या वामंगी विराजमान झालेल्या या जगदंबा भव भगवतीच्या हातात अनुक्रमे गदा पाश अंकुश व कमळ आहे तिच्या गळ्यात कल्पतरुच्या सुमनांच्या माळा व मल्लिका आदी फुलांचे मनोहर हार आहेत त्यांची अद्भुत शोभा काय वर्णन करावी तिचा कटीभाग अतिशय बारीक आहे तिच्या कमरेतील कमरपट्टा बारा आदित्यांच्या एकत्रित तिच्यासमान दैदिप्यमान आहे ती कमलमुखी आहे तिचे नयन आकर्ण आहे कोट्यावधी मदनांची शोभा तिच्यासमोर लज्जित होते या त्रिपूर सुंदरीच्या अंगसुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे ती ब्रह्मा इंद्रादी देवता या बालकांना आपल्या गर्भात वात्सल्याने धारण करते तिच्या सौंदर्यानेच त्रिभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे तिची कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की सूर्यचंद्राचे तेज एकवटून बनवली असावीत असेच वाटते त्यांची प्रभा तिच्या कपाळावर पसरलेली आहे तिचे अधर उगवतीच्या बाल बालवीर समान आहे त्या महादेवीने आपल्या नाकात घातलेले मोती हे त्यांच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रचूडे धारण केले आहेत तिच्या दहा बोटात दहा मुद्रिका आहेत या दहा मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूंने विष्णूने घेतलेले दशावतारच होत तिच्या पायातील नुपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधीमग्न शंकर भानावर येतो त्याच्या नेत्रांचे चकोर पक्षी तिचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात एकनिष्ठ भक्त हेच तिच्या चरांगुणी गुलीतील दोलारे जोडवी आदी अलंकार आहे सूत म्हणाले श्रोते हो मी तुम्हाला शिवपार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे ते वर्णन करून सांगितले उमा महेश्वराचे व्रत करताना शिवपार्वतीचे हेच दिव्य स्वरूप शारदा मनशुक समोर आणून त्यांचे ध्यान करीत असे अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रतचरण केले न ध्रुवांनी तिच्याकडून यथाविधी उद्यापन करविले त्यावेळी तिने अकराशे दाम्पत्याची पूजा केली त्यांना भोजन वस्त्रालंकार व द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट केले सायंकाळी जप ध्यान कीर्तन केले मध्यरात्रीच्या समयात शारदा नैध्रुवांच्या जवळ बसून उमा महेश्वराचे चिंतन करीत होती तोच साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाली सर्वत्र विलक्षण तेज पसरले मातेच्या कृपाप्रसादाने नैध्रुवांना दृष्टी आली देवीच्या दर्शनाने नैध्रुव आणि शारदा यांना परमानंद झाला होता दोघांनी तिला वंदन केले अत्यंत प्रेमपूर्वक तिचे स्तवन केले म्हणाले हे भवानी जगदंबे तुझा जय जयकार असो तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहे तू ओंकार स्वरूप आहेस तू ब्रह्मानंद देणारी आहेस सर्वांचा आरंभ आहेस तू सौभाग्यवती सरिता आहेस तू भक्तांच्या हृदयरूपी कमळात रमणारी भ्रमरी आहेस चैतन्याची खनि खनिच अशी तू ही वंदनीय आहे तू कृपा केलीस तर जन्मांधांना दृष्टी येते पंगु मनुष्य अव्यंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो मुका बोलू लागला मुका बोलू लागतो मूर्खाला शहाणपण येते वाळूच्या खड्यांची दिव्य रत्ने होतात आणि गारगोट्यांची चिंता मनीत रूपांतर होते हे आई तुझा प्रभाव अचिंत्य आहे तुझे लीला कर्तृत्व अघाध आहे तू भक्तांचे पालन करतेस तू संसार भय नष्ट करणारी आहेस तू वेदांची माता असून ब्राह्मणांच्या आणि विद्वजांच्या मनाला आनंद देणारी आहेस त्रिभुवनी आहेस तू तू त्रिविध दोषांचे आणि त्रिविध तापांचे हरण करणारी आहेस तू शंकराच्या मनोरूपी सरोवरात विहार करणारी हंसी आहेस तू सर्व प्रकारचे कल्याण करणारी व ऐश्वर देणारी आहेस तुझा जय जयकार असो ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली ती शारदेला म्हणाली तुझ्या सेवा भक्तीने मी संतुष्ट झाले आहे तरी वरदान मागून घे नै्रुव ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्त सांगितले व म्हणाले माते तू सर्व समर्थ आहेस मनात आणले तर ता काही करू शकतेस म्हणून या मुळीला मी जो आशीर्वाद दिलेला आहे तो तू पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात असलेला सद्भाव जाणून भगवती म्हणाली मुनिवर पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची कन्या होती हिचे भामिनी असे नाव होते हिच्या नवऱ्याला दोन स्त्रिया होत्या ही त्याची दुसरी बायको होती ही सुस्वरूप व मृदुभाषणी होती हिने युक्तिप्रयुक्तीने नवऱ्याला आपल्याच अधीन करून ठेवले त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला हिच्या सासऱ्याच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे भामिनीचे सौंदर्य पाहून तो हिच्यावर आसक्त झाला होता हिच्यावर पापदृष्टी ठेवून होता एके दिवशी त्याने संधी साधली आसपास कोणी नाही पाहून त्याने हिच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने दाद लागू दिली नाही त्याने त्याला झिडकारले कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला हकलून दिले पण हिच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती हिचा ध्यास घेऊनच मरण पावला हिच्यामुळे सव पतीचे प्रेम व सौख्य लाभले नाही म्हणून तिनेही हिला तो विधवा होशील असा शाप दिला हिने दिलेल्या दुःखामुळे ती मरण पावली कालांतराने हिलाही मरण आले ती भामिनीच शारदा म्हणून जन्मली ज्यारालाही पुरुषाचा जन्म मिळावा तोच पद्मनाथ ज्याने हिच्याशी लग्न झाले पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला या कुकर्मामुळे त्याला सर्पदंशाने मृत्यू झाला शारदेला वैधव्य आले पूर्वजन्मी तिच्या सवतीने दिलेला शाप या जन्मी खरा ठरला कर्माची गती खूप गहन आहे प्रत्येकाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यकर्मांचे फळ भोगावेच लागते असो पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म मिळालेला आहे तो येथून तीनशे साठ योजने दूर द्रविड देशात आहे आजही त्याला भामिनीचे स्मरण आहे हिचे स्वरूप आढळ आठवून तो तळमळत असतो तो रोज हिच्या स्वप्नात येईल हिला प्रेमाने अंगसंग देईल त्यामुळे हिला गर्भधारणा होईल ही एका पुत्रास जन्म देईल त्याचे नाव शारदा नंदन ठेवावे तो सर्वत्र प्रख्यात प्रख्यात होईल स्वप्नांमध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावली भव भगवा, भगवा भगवतीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसा अनुभव येऊ लागला द्रविड देशातील तिचा पत्नी स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला या संबंधातून शारदाला दिवस गेले ही गोष्ट समाजाला कशी पसणार ते तिची निंदा करू लागले शारदेचे सासू सासरे सोयरे देवरताच्या घरी येऊन धडकले ते सर्वजण शारदेला दोषणे देऊ लागले शारदेने आणि तिच्या घरच्यांनी त्या सर्वांना वस्तुतिथी सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ तिला देवीचे दर्शन झाले स्वप्नात ब्राह्मणाचा सहवास लाभून गर्भधारणा झाली या कथांवर त्यांचा विश्वास बसेना लोक तिच्यावर व्याभिचाराचा आरोप करू लागले तिचे नाक व कान कापून तिची गाडोवर धिंड काढण्याची भाषा करू लागले तोच आकाशवाणी झाली शारदेला दोष देऊ नका ती म्हणते ते सत्य आहे पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणीही कपाटाचा खेळ वाटला त्यात एक पुण्यवान आणि विवेकी वृद्ध मनुष्य होता शारदेची बाजू घेऊन तो लोकांना म्हणाला बाबांनो थांबा आता ता था ईपणा करू नका ईश्वरी मायाचे कर्तृत्व अचिंत्य आणि अगाध आहे कोणालाही तिचा थांग लागत नाही ती कोणतीही अघटित लिलया घडू शकते तिने खांबाशिवाय आकाश तोलून धरले आहे सूर्य चंद्र ग्रहण नक्षत्रे यांना कोणाचा आधार आहे सर्व देहांमध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहे मग तो शोधूनही का नाही सापडत गर्भातील बाळ कसे मोठे होते त्याच्यात चेतना कुठून येते त्याला हातपाय व अवयव कसे प्राप्त होतात काळ्या खोडातून व फांद्यांतून हिरवी पाने कशी प्रकट होतात त्यांची फुले व फळे विविध रंगी विविध आकाराची विविध गुणधर्मांची कशी विचार करून बुद्धी कुंठित होते हेच तर ईश्वरी सत्तेचे अगाध सामर्थ्य तो जगन्नाथ काय करू शकत नाही ते विचारा पूर्वी युपकेतू राजाचे वीर जलात पडले ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिचे तिने एका उत्तम व गुणवान पुत्राला जन्म दिला विभाग विभांडकाचा वीर्यांश जलात पडला तो प्राशन केल्यामुळे हरिणी गर्भवती झाली तिच्या उदरातून ऋषीचा जन्म झाला दशरथाच्या यज्ञात कोणी चमत्कार केला सौराष्ट्राच्या राजाने एका हरिणीला प्रेमाने स्पर्श केला त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ती एक दिव्य मानवपुत्र प्रसवली उपरेच्या वसूंच्या वीर्यापासून गर्भ राहून नस्तीच्या उदरी सत्यवतीचा जन्म झाला तिचा बंधूही तसाच जन्मला तो पुढे राजपुत्र झाला कित्येक तपस्वी ऋषी एवढे कोरोनावंत असतात की स्त्रियांना त्यांच्या संकल्पनेनेच गर्भ राहतो रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म कसा झाला कुंतीच्या पोटी पांडवांचा जन्म कसा झाला या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानता ना मग शारदेच्या सत्यवचनांवर तुम्ही का विश्वास ठेवत नाही तो वृद्ध तळमळून सांगत होता काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते पण दुर्जनांचे काय ते तर ऐकायला तयार नव्हते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते तोच पुन्हा आकाशवाणी झाली मूर्खांनो ऐका आता जो शारदेची निंदा करेल तिला पापिनी व व्याभिचारी म्हणेल त्याची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील तेव्हा सज्जनांनी शारदेची बाजू घेऊन हे खरे आहे शारदा निष्पाप आहे जो कोणी तिला त्रास देईल त्यांना त्यांना दुष्कर्माची फळे भोगावीच लागतील असे स्पष्टपणे सांगितले पण दुर्जनांनी ऐकले नाही ते म्हणाले तुम्ही आपल्या डोळ्यांवर झापडे ओढून घेतली आहेत ही कसली आकाशवाणी शारदेचे पाप झाकण्यासाठी हिच्या घरच्यांनीच हे सर्व नाट्य रचले आहे ते असे म्हणतात उपस्थितींना आकाशवाणीची तात्काळ प्रचिती आली त्या निंदकाच्या जिभात चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही शारदेला वंदन करून ते म्हणाले माते तू जानकी आणि रेणुकेसारखी साध्वी आहेस पवित्र आहेस लोकनिंदा थांबली नऊ मास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला लोक त्यास शारदा नंदन म्हणू लागले वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे तो दिसामासाने वाढू लागला आठव्या वर्षी उपनयन झाल्यावर तो वेदा ध्यान करू लागला त्याने चार वेद व सहा शास्त्रे त्यांचा सखोल अभ्यास केला पुराणे मुखोद्ध केली त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली सर्वत्र कीर्ती झाली राजे व महाराजे त्याच्या विद्वत्तेची प्रशंसा करू लागले त्याला सर्वत्र मान सन्मान मिळू लागला मातेप्रमाणे तोही परमशिवभक्त होता त्याने आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमूहेत गोकर्ण क्षेत्री गेली तेथे द्रविड देशातील तो ब्राह्मणही आला होता हाच शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता हाच शारदेला स्वप्नात रोज भेटत असे एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले अंतरीची खून पटली आनंद झाला शारदेला देवीने पूर्वी सांगितलेले वचन आठवले ती म्हणाली होती मुली गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल तेव्हा उमे महेश व महेश व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला दे त्याचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर त्याच्या सानिध्यात चार महिने राहून त्याची सेवा कर व्रतस्थ राहा समागम करू नकोस म्हणजे तू शिवलोकी जाशील त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन केले उमा महेश्वराच्या व्रताचे अर्धे पुण्य त्याला संपल संकल्पपूर्वक प्रदान केले पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले मग तीही शारदा त्याच्याबरोबर द्रविड देशात गेली व्रतस्थ राहिली तिचा पुत्र शारदानंदन त्या दोघांची शिवपार्वती समजूनच सेवा करीत असे महापंडित सेवाभाई कीर्तिवान आणि मातृपितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य शिवानी भवानी यांच्या कृपाप्रसादाने शारदेला हे महाभाग्य प्राप्त झाले होते जो आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही त्याचे ज्ञान त्याची तपश्चर्या त्याची विद्या त्याचे मोठेपण त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत जो पत्नीच्या सगळ्या सोयऱ्यांना आपल्या घरी मानापानाने ठेवतो त्यांना हवे नको ते पाहतो पण आपल्या जन्मदात्यांना विचारित नाही त्यांना दुःख देतो कष्ट देतो अन्न पाणीही देत नाही त्यांना अपमानित करून बाहेर घालवतो त्यांना जिवारी लागेल असे बोलतो तो नराधमच तो शटशास्त्री असला तरी चांडाळा होऊ अपवित्र अप आहे त्याचे तोंडही पाहू नये त्याचा स्पर्श म्हणजे विटाळ त्याचा चुकून स्पर्श झाला तरी स्नान करावे अशा कृतज्ञ आणि महादोषी मनुष्याला यम भयंकर नरक यातना देतो असो शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता काही वर्षांनी तो निधन पावला त्यावेळी शारदेनेही सहगमन केले त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा या दहावा अध्यायतीचे गोड आहे सज्जनांनी तो नित्य पठन व श्रवण करावा अध्याय दहावा समाप्त